मोठी बातमी येते आहे। लॉकडाऊन मध्ये मारेगावात मोठा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी नगरसेवकासह 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 3 वाहनांसह एकूण 24,45,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। वणी पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। लॉकडाऊन मध्ये मारेगावात मोठा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी नगरसेवकासह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 3 वाहनांसह एकूण 24,45,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वणी पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। लॉकडाऊनमध्ये मारेगावात मोठा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। याचबद्दल अधिक माहिती घेऊयात। संतोष पुरी आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेत। संतोष, काय आहे अधिकचे अपडेट्स? सुनील, ही यवतमाळ मधील सर्वात मोठी कारवाई आहे। मारेगाव येथील नगरपंचायतीचे काही नगरसेवक आणि काही प्रस्थापित लोकांचा यामध्ये हात आहे असे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे। 300 पेटी देशी दारू पकडण्यात आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे तथ्याबाबत चर्चा आहे। त्यासंदर्भात अधिकृतरित्या अजून कुठलीही माहिती किंवा कुठल्याही प्रकारची इतर माहिती आपल्याकडे मिळालेली नाही। मात्र पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे। एकंदरीत लॉकडाऊनच्या या मागील 21 दिवसाचा आणि आता हे वाढलेला पिरियड आहे, यामध्ये दारूचा अवैधपणे विक्रीचा व्यवसाय जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आणि यानिमित्ताने अव्वाच्या सव्वा भावाने दारूची विक्री होत असल्याने अनेक व्यावसायिकांनी अनेक मातब्बरांनी या व्यवसायाकडे आपली वाटचाल केलेली आहे आणि त्याच विषयातून त्याच आर्थिक फायद्यातून ही घटना घडलेली आहे। सुनील, निश्चितच धन्यवाद संतोष दिलेल्या माहितीबद्दल। तर लॉकडाऊनमध्ये मारेगावामध्ये मोठा देशी दारूचा साठा जो आहे तर तो जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी नगरसेवकासह 7 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे।